गणाधीश जो ईश सर्व गुणांचा गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो शारदा मूळ चत्वार गमो पंथ अनंत या राघवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा कलकलांचा स्वामी दाता सकल कलांचा स्वामी दाता सकल कलांचा स्वामी दाता नमुया।
श्री गणेशाच्या भजनासी आलो, श्री गणेशाच्या भजनासी आलो, गणेशाच्या भजनी आम्ही दंग झालो, गणेशाच्या भजनी आम्ही दंग झालो, गणेशाच्या भजनी आम्ही दंग झालो, श्री गणेशा टाळी पुन्हा हाती पखवाज, गणेशाच्या चरणी नामामृती नालो, गणेशाच्या चरणी नामामृती नालो, लालो श्री गणेशाचा भजनासी आलो, श्री गणेशाचा भजनासी आलो, गणेशाच्या भजनी आम्ही दंग झालो, गणेशाच्या भजनी आम्ही दंग झालो, गणेशाच्या भजनी आम्ही दंग झालो, भजन कीर्तनाचा प्रसाद आम्हाला, भजन कीर्तनाचा प्रसाद आम्हाला, भजन कीर्तनाचा प्रसाद आम्हाला, वर्षभरी आठवण येईल तुम्हाला, वर्षभरी आठवण येईल तुम्हाला, वर्षभरी आठवण येईल तुम्हाला, याचसाठी आम्ही सारे गुरुदास झालो, याचसाठी आम्ही सारे गुरुदास झालो, श्री गणेशाचा भजनासी आलो, श्री गणेशाचा भजनासी आलो,
आरती करी उचला अलगद अन बसवा हो चौरंगावरी हो पोळी ठेवून सर्वांनी खाऊ कैवारी गौरी नंदन श्रद्धा भक्तीने नाचून गाऊन करू वंदन हो गणेश चतुर्थी निमित्त गणेशाची गाजलेल्या गाण्यांची ऑडिओ कॅसेट आणि सीडी टॉप 13 पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज गायक संजय बाळकृष्ण आणि संगीता कुलकर्णी माळ होती ग तिसतोळ्याची मोत्याची माळ होती ग तिसतोळ्याची संगीत संयोजक प्रकाश मोदी आणि सीडी सर्वत्र उपलब्ध अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा आहुजा कॅसेट कंपनी महालक्ष्मी चेंबर्स सेंट्रल एसटी स्टँड जवळ कोल्हापूर फोन 0231-568-5686 आणि 0231-310-91 सखा माझा
धरिला आजबाई धरिला गोकुळचा हातो धरिला ना धरिला आजबाई धरिला गोकुळचा हातो धरिला ना धरिला आजबाई धरिला मध्यरात्रीला घरात घुसला झटपट लावी सारे कामाला आपण राही एका बाजूला दही दूध लोणी कोरून खाऊ कुबड्याचं कुबड धरून वाकड्या वाकड्याच्या वळणावर उभा फेंगड्या अरे फेंगड्याची तंगडी धरून लुकड्या आणि लुकड्याच्या खांद्यावर चढला तुकड्या तरी पोतना हात शिंक्याला मग पेंड्या न लावला गो गडबड ऐकून गवळण आली कसरत पाहून लाल लाल झाली हाती घेऊन जळजुड काठी रागान घातली पेंड्याच्या पाठी कुबड चेपून गेलं आणि वाकड्याच वळण सरळ झालं आरडा ओरडीन सासू धावली हात घेऊन तो नंदाच्या कानान किमिया केली हातात मी दोरी डोलू लागली साप साप करून पळू लागली सासूच्या माग सून
पळाली, सासूच्या मागे सून पळाली, म्हणे गुरुदास करून सवरून, म्हणे गुरुदास करून सवरून, आणि वर झाला शिरजो धरिला ग धरिला हात पायी धरिला तो मुळचा हातो, धरिला ग धरिला हात पायी धरिला तो मुळचा हातो, आले आले रे आले रे आले रे आले घरी आले आले रे गणपती बाप्पा मोर्या आले रे गणपती बाप्पा मोर्या आले रे मंगल मूर्ती मोर्या आले रे आले रे आले रे आले घरी आले आले रे आले रे आले रे आले घरी आले आले रे गणपती बाप्पा सोन्याचे पैंजण पायी रत्नांचा मुकुट डोई सोन्याचे पैंजण पायी रत्नांचा मुकुट डोई सोन्याचे पैंजण पायी रत्नांचा मुकुट डोई मुक्ता फळ माळा कंठी सिंदूराची अंगी उडी हो दापर माळा कंठी सिंदूराची अंगी उडी दापर माळा कंठी सिंदूराची अंगी उडी झाले रे झाले रे झाले भक्ता दर्शन झाले रे झाले रे झाले रे झाले भक्ता दर्शन झाले रे झाले रे झाले रे झाले भक्ता दर्शन झाले रे झाले रे झाले रे झाले भक्ता दर्शन झाले रे गणपती बाप्पा मोर्या आले रे गणपती बाप्पा मोर्या आले रे मंगल मूर्ती मोर्या आले आले रे आले रे आले घरी आले आले रे आले रे आले रे आले घरी आले आले रे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या आले रे मंगल मोर्या आले रे वाजवा मृदंग वाजवा तार भजनात दंग गौरी सभा वर्षी लवकर या हो बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बोला रे बोला रे बोला गुरुदास बोला रे बोला रे बोला रे बोला गुरुदास बोला
वासाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा धनगर राजा निंडर घेऊन रानात गेला रानात त्यानं वाघ पाहिला वाघाला पाहून पळून गेला रे धनगर राजा वसाड गावाचा एक धनगर आपली मेंढरा घेऊन रानात गेलो रानात गेलो आणि त्याका वाघाचा वास दिलो वाघाचा वास दिल्याबरोबर धनगरान मेंढरा टाकल्यान आणि पळान गेलो पण ती जी मेंढरा होती त्या मेंढरात एक होतो बोकड दाढीवालो हो जुनाट एकदम बियाचो असताना बियाचो कोंबडो कसो तसो यो बियाचो बोकड त्यांना काय केल्यान त्यांना आवाज दिल्यान त्या झाडीत बसलेल्या वाघा मेंढ्यामध्ये बोकड भाला वाघाला त्यानं आवाज दिला वाघोबा बाहेर पड तू जरा की खाईन करा करा वाघोबा बाहेर पड तू जरा की खाईन करा करा बोलो बाहेर पड वर्षे भरली तुझी शंभर चल्ली ग जाळीच्या बाहेर चल्ली ग जाळीच्या बाहेर चल्ली ग जाळीच्या बाहेर मला खायला रोज लागती वाघ मोजुनी दोन चार वाघ मोजुनी दोन चार वाघ मोजुनी दोन चार आज खंडोबा पावला खरा आपल्या पायानं आला सगरा वाघोबा बाहेर पड बोललो येरे कोण माझ्या पेक्षा वाजतात बिचकला रे बिचकला असा कसा ध्यानी मनी वाघ रे 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 असा कसा ध्यानी आणि पळता 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 वाटेत पळता पळता कोल्हा भेटला वाघाला विचारी पळतोयस का मग पुढं पाहिना आजूबाजू दिसना असं का वाघोबा धावताय का 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 कोलो विचारता वो धावतास किद्या धावतास किद्या वाघोबा झाला काय मी तुमची चौकशी करते किद्या किद्या धावतास म्हणून कोलो भेटल्याबरोबर वाघाक धीरिलो पण आपण घाबरला ह्या कोल्ह्याक कळता नाही म्हणून तो काय म्हणता अरे तुमका सगळ्यांका प्राण्यांका सगळ्या रानातल्या मी सावध करू गेलोय तिला तू वगीच नाही ऐक सांगताय तर ऐकून घी काय सांगू तुला दम घेऊ दे मला जे जे मिळेल ते करी ठार खातो या रोज
खातो या रोज, खातो या रोज वाघ चार चार, खातो या रोज वाघ चार चार, खातो या रोज वाघ चार चार, खातो या रोज वाघ चार चार। अरे रोज चार चार वाघ खाता। आता वाघान सांगलेला कोल्ह्याच्या काय पचनी पडाना त्यांना ओळखलं। अरे योगा बारलो आणि तो वाघाक म्हणता आपण असा करूया हा। आता मी तुमका विचारते, वाघा सारखा वाघ असूनी भीतोस का तू सांग मला, सारखा वाघ असूनी भीतोस का तू सांग मला। अरे पाहिलं जर का कुणी तर म्हणतील वाघ नवे हा भित्रा कोला, वाघ नवे हा भित्रा कोला, वाघ नवे हा भित्रा कोला, वाघ नवे हा भित्रा कोला। अरे 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 भित्रो कोलो म्हणती तुका, तुका कोलो म्हणती आणि काय होय अशा तुझ्या वागण्यान भित्रेपणान। अरे आमचं नाव खराब होय हा। तेव्हा असा करूया, कोला म्हणे चल दाखव चल मला बघू तरी कोण कोठून आला, कोला म्हणे चल दाखव चल मला बघू तरी कोण कोठून आला, कोला म्हणे चल दाखव चल मला बघू तरी कोण कोठून आला। अरे बघूया तरी कोणतो हा। कोल्यान चल दाखव चल म्हटल्या बरोबर वाघ त्याका काय सांगता, जायचं असलं तर खुशाल जा तू, अरे येणार नाही मी जरी मेलो, बाबा काहीतरी व्हायचं मग वाटायचं झक मारली मी पुन्हा आलो, झक मारली मी पुन्हा आलो, झक मारली मी पुन्हा आलो, झक मारली मी पुन्हा आलो। तेव्हा एकदा थंयसून पळा निलय, आता माका काय परत थंय जाईन सारखे वाटत नाही आणि मी काय येऊचय नाय। वाघ नाही म्हणता पण कोलो चिकाटलोच त्याका तू हा, आणि त्याका समजावून देता काय सांगता ऐक हा। अरे ऐक एक से दो भला काय पटतय की नाही तुला, अरे ऐक एक से दो भला काय पटतय की नाही तुला, अरे ऐक एक से दो भला काय पटतय की नाही तुला, काय पटतय की नाही तुला, काय पटतय की नाही तुला, हे पटतय जर का तुला चल गाठ मारून जाऊ शकतीला, अरे ऐक एक से दो भला काय पटतय की नाही तुला, आता तरी विश्वास बसलो तुझी माझी शेपटी हा, दोघांची गाठ मारून जाऊया मग काय होय। तुका तेवढं धीरे येत आणि तुका वाटत आपल्या वांगडात कोणतरी हा हो ना, खरा ना होय नाय होय नाय करता करता शेवटाक वाघ एकदा तयार झालो आणि दोघ जण गाठ मारून येताना त्या बोकडान पाहिला, गाठ मारून येताना त्या बोकडान पाहिला आणि बोकड म्हणतो मनात याना धावतो अजलीला, याना धावतो अजलीला, याना धावतो अजलीला, याना धावतो अजलीला। बोकड होतो तो यांनी कोणी बघलेलं नाही, तो धडन होतो फक्त आवाज ऐकव ये बोकडाचो, म्हणाला आता ह्यांका बरोबर मी दाखवतोय हा। आणि काय म्हणता, इतकी वर्ष कुठं होता तू आज आठवण झाली तुला, कोल्या आज आठवण झाली तुला, चल गाठ सोड लवकर, चल चल गाठ सोड लवकर, याजात खपवतो याला, चल गाठ सोड
लवकर व्याजात कमवतो याला, चल गाठतो लवकर व्याजात कमवतो याला, चल गाठतो लवकर व्याजात कमवतो याला। बोला आडला सबारा गेलं येतात एका खपून घेतय पुढे काय म्हणतोय काढलं बापान कर्ज एक वाग गेला घेऊन एक वाग गेला घेऊन एक वाग गेला घेऊन तुझ्या बापसान कर्ज काढलेलं तेव्हा तुम्ही नान नान कच्ची बच्ची होतात आणि मोठं दुःखाळ पडलेलो आता जो पडलो तकडी अवर्षण होता ना तसो आणि काय सांगलेलं नाका भारा देतो म्हणाला मध्येच गेला मरून मध्येच गेला मरून मध्येच गेला मरून कर्ज फेडूच्या आधी आत्महत्या केले आली सगळे शेतकरी करतात तसो घेताना घेते तरी बरं तू म्हणून एक तरी आलास घेऊन एक तरी आलास घेऊन एक तरी आलास घेऊन अरे आजकाल बापसाचा कर्ज कोण फेडूक मागता बापूस मेलो की सांगतले आमका काय माहिती तो जितो असताना तुम्ही त्याच्याकडसून काहीतरी घ्यायचा होतास हा आमका काय माहिती नाही पण तू खरो झील खरो वंशाचो दिव हा कुलदीपक म्हणून आपलो याच तरी देव गेलं शबास शबास रे मर्दा आता घेताना लाला घेताना मुकाला काय वाटतंय की नाही तुला चल गाठ सोड लवकर याचा खपवतो याला 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 वाघ बघता कोल्ह्याच्या तोंडाकडे आणि कोलो बघता वाघाच्या तोंडाकडे कोलो मनात म्हणता वाघा का सांगायचा काढल्यान त्याला बोलो हे काय सांगता तर काय खरा नाही आणि वाघ मनात म्हणता ह्याच्या बापसान काढलेला कर्ज फेडू ह्यो माका घेऊन येलो अरे कोलो ते का सांगता वाघोबा तो सांगता तर खरा नाही आपण काय करूया कोल्हा म्हणतोय पटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया कोल्हा म्हणतोय पटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया कोल्हा म्हणतोय पटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया अरे वाघोबा म्हणतोय सटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया कोल्हा म्हणतोय पटकूया वाघोबा म्हणतोय सटकूया कोल्हा हो आणि यो म्हणता मारूया तो म्हणता पळाया आणि दोघजण दुसरीकडे ओढूक लागले एकामेकाक ओढतत 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 आणि एवढे त्या बोकडान आवाज दिल्यान जोरात काय म्हणता अरे हातात निसटून गेला हा वाघोबा आता निसटून गेला सापडला तुला हळुवान त्याला ओढू नको हळुवाट हळुवाट वडादान करू नको पेचात बिचात आता समजलं याला आणलं कशाला चेपुंदर सोडू नको अरे बोललो धर चेपुंदर ह्यो पळा बघता सोडू नको आता बोकडानं जी युक्ती केलंय अगदी रामबाण ठरली काय झाला वाघाक वाटला ह्यो आता माका या एकदम येजात खपू का जिलो तेव्हा त्यानं काय म्हणता वाघ मनात म्हणता आता काय नाहीला जा पळको गावत नाही आणि पळण पळण पळणार घर ह्या पाटी बांधलेला बचके आपल्या पण वाघ फसला फसला र दादा फसला फसला र दादा फसला फसला र दादा फसला फसला र दादा फसला अरे
अरे फसला रे दादा फसला, फसला रे दादा फसला, फसला रे दादा फसला, फसला रे दादा फसला, वा बोकडाच्या युक्तीला फसला रे दादा फसला, वा बोकडाच्या युक्तीला फसला रे दादा फसला, सार ऐकून धीर त्याचा सुटला, जीव घेऊन पळत सुटला, हो जीव घेऊन पळत सुटला, जीव घेऊन पळत सुटला, हो जीव घेऊन पळत सुटला, जीव घेऊन पळत सुटला, हो जीव घेऊन पळत सुटला, आणि तमचा ढवळायला आलेला बोल जीव गमून बसला, तर दादा जीव गमून बसला, जीव गमून बसला, दादा जीव गमून बसला, जीव गमून बसला, दादा जीव गमून बसला, फसला रे दादा फसला, फसला रे दादा फसला, दुःखाच्या युक्तीला फसला रे दादा फसला, दुःखाच्या युक्तीला फसला रे दादा फसला, दुःखाच्या युक्तीला फसला रे दादा फसला। हा म्हणे गुरुदास, गुरुदास सांगता बोकडान फसवल्यान हाताच्या हातार, आणि वाघोबाची कुराड होती ना, आलोबाची कुराड कोलोबाच्या दातार, म्हणून कधी आपण संगत करताना बघून करू गई, वाघाच्या वांगडा लागवान कोल्ल्यान आपलो शेवटा का जीव घालवल्यात, म्हणून म्हटलेला धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा, धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा, धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा, एकदंता गुणवंता अरिहंता वंदूतया गणेश मोरया, गणेश मोरया, गणेश मोरया, एकदंत गुणवंत अरिहंत वंदूतया गणेश मोरया, गणेश मोरया, गणेश मोरया, बहु प्रेमाने आळविता भक्तासाठी धावे, बहु प्रेमाने आळविता भक्तासाठी धावे, बहु प्रेमाने आळविता भक्तासाठी धावे, धडकरी विघ्नहरी भक्त संकटी पावे, जनकारी विघ्नहरी भक्त संकटी पावे, सुख करता करविता भगवंता येई भजनी गोळूया, जय गणराया गर्जुनिया प्रभुपदी लोळूया, जय गणराया गर्जुनिया प्रभुपद
तनया गुरुदासा वरदावा बामोरया करू काय जाणे मोर्या मोर्या मी बाळ जाणे तुझी सेवा करू काय जाणे मी बाळ जाणे तुझी सेवा करू काय जाणे अन्या कोट्यान कोटी मोरो बाजू घाल कोटी कोटी घाल मोरो बाजू घाल कोटी कोटी घाल मोरो बाजू घाल नंतर पोटोबा उपदेश खोटोबा आधी विठोबा नंतर पोटोबा उपदेश खोटोबा आधी विठोबा नंतर पोटोबा उपदेश खोटोबा सांगणारे सांगतले आधी इटोबा नंतर पोटोबा आपण काय म्हणता आधी पोटोबा नंतर इटोबा पण शास्त्रवाले सांगतात आधी इटोबा नंतर पोटोबा ज्यांचा पॉट भरलेला असताना का त्यांना सांभाळ बरा उपदेश करू काय वा आता सार्वजनिक आर्थिक भार पडताव ना आपण गणपतीच्या त्या टायमाका ज्याच्याकडे पहिली आरती असत तो सांगतलो आधी माका वाढून घ्या बघूया चला मग तुम्ही सावकाश जेव्हा मी आधी माझा बघते कारण आता ते आरती झालेले झाली की माका त्यांच्या वांगडात जाव व्हाया हा म्हणजे आधी येतो पोटोबा आणि मग इटोबा ह्यो दोन गाण तमतमी दोन आरतीसाठी तयार राहतलो म्हणून सांगतात शाणे असं सांगतात आणि हे खुळे असं ऐकतात म्हणून आपला काय करू घ्या आपणाक जसा सोप्या पडात ता बघू भया आधी विठोबा नंतर पोटोबा उपदेश पोटोबा आधी विठोबा नंतर पोटोबा उपदेश पोटोबा जसाचा जमला जमला तसा केला राहुला ता गेला जसाचा जमला जमला तसा केला राहुला ता गेला जसाचा जमला जमला तसा केला राहुला ता गेला आता काय करणार
मागाय तशी जसा जमला तसा आपला देवा केलेला हा जमला तसा केला आणि राहुला असात तर आपला माफ करायचा काय चुकी मागी झाली तर म्हणून अगोदर सांगतय देवा जसा जा जमला जमला तसा केला राहुला तर गेला खऱ्याच्या पाटी खोट्याच्या काठी खऱ्या खोट्यासाठी खऱ्याच्या पाटी खोट्याच्या काठी खऱ्या खोट्यासाठी खऱ्याच्या पाटी खोट्याच्या काठी खऱ्या खोट्यासाठी देवा आम्ही काय खोटा बोलत नाही बोलत सांगला जमला तसा केला चालून घ्यावा म्हणून तुम्ही खरा त्याच्या पाठी राहा आणि जो खोटा असाल त्याच्या कपाळावर काठी घाला म्हणजे मारा असा म्हणत नाही मन सांगली आपली खऱ्या खोट्यासाठी आता तुम्ही धास बाप्पा तुमचा सगळा माहिती आहे म्हणून सांगितलेला खऱ्याच्या पाठी खोट्याच्या काठी खऱ्या खोट्यासाठी काय जाणे मोर्या मोर्या मी बाळता